भाजपन नाशिक शहर क्रीडा प्रकोष्ठ, क्रीडा भारती आणि नाशिक जिल्हा आट्यापाट्या महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय ज्युनियर आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील मुले आणि मुलींचे 35 संघ सहभागी झाले होते. महासंघाचे महासचिव दीपक कविश्वर आणि नाशिक शहर क्रीडा प्रकोष्ठ अध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाताई ठाकरे स्टेडियमवर 3 दिवस या स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धा रोमहर्षक आणि चुरशीच्या वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, दीपक कविश्वर, माजी नगरसेवक दीपक दातीर, क्रीडा आघाडीचे सहसंयोजक राकेश पाटील, क्रीडा भारतीचे अध्यक्ष विनोद शिरभाते, महासंघाचे महासचिव अमरकांत चकोले, धर्मेंद्र काळे, उद्योजक विनायक खोडे, विकास लाटे उपस्थित होते. प्रारंभी आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र नाईक यांनी आट्यापाट्या खेळातील खेळाडूंसाठी शासनाचे 5% कोट्यातून नोकरीत सामावून घ्यावे यासाठी प्रयत्नांची ग्वाही दिली. तसेच खेळाडूंनाही मार्गदर्शन केलं. एका खेळात कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही जर आट्यापाट्या खेळत असाल तर आट्यापाट्याच खेळा. दुसऱ्या खेळात फार पटकन काहीतरी मेरिट मिळतं किंवा आपल्याला त्याच्यामध्ये खूप काही फायदा होतो. अशी जी काही एक सध्याची जी आपली विजन आहे, कल्पना आहे, त्याच्यातून थोडंसं बाहेर पडून एका खेळावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमचा निश्चित बेनिफिट होईल. फायद्यासाठी खेळतो ही ट्रेंड तर आता आलेलीच आहे आपली. पूर्वी आम्ही खेळत होतो किंवा कविश्वर सर असतील किंवा सगळे जे कोणी सिनियर्स आहेत, मला वाटतं त्यावेळी आपण फायद्यासाठी खेळतच होतो. फायदा हा माहिती पण नव्हता, आनंदासाठीच खेळायचो आपण. फिटनेससाठी खेळायचो, आनंदासाठी खेळायचो. आता फायद्यासाठी खेळतो. पण मग ते खेळत असताना पण स्पोर्ट्सला थोडंसं मग जर करिअर म्हणून करायचं असेल तर त्याला डेडिकेशनची गरज आहे. इंटरनॅशनल लेवलला किंवा ऑलिम्पिक्सला जायला 18 वर्ष लागतात, 17 वर्ष लागतात. याला सुद्धा इंटरनॅशनल, आता पुढे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा पण होतील, काही एशियन चॅम्पियनशिप्स असतील किंवा इतर, आता कविश्वर सर काय करतील त्याच्यावर आहे. तर त्यासुद्धा दृष्टीने तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करणं, डेडिकेशन करणं गरजेचं राहील. तुमचा जास्त वेळ घेत नाही. या स्पर्धेत मुलींच्या गटात प्रथम क्रमांक नाशिकच्या संघानं पटकावला तर द्वितीय क्रमांकावर सोलापूरच्या संघाला समाधान मानावे लागले. मुलांच्या गटात जळगावच्या संघानं बाजी मारली तर अमरावती संघानं द्वितीय क्रमांक राखला. विजेत्या उपविजेत्या संघांना पाहुण्यांच्या हस्ते मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आलं. वळूयात आपल्या बक्षीस वितरणाकडे. आयोजक समितीचे सदस्य पवन खोडे यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नाशिक, त्याचबरोबर विभागीय क्रीडा कार्यालयातील सर्व मान्यवर, भाजपा नाशिक जिल्हा क्रीडा आघाडी, क्रीडा भारती नाशिक, त्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्ट आट्यापाट्या असोसिएशनचे सर्व सभासद आणि ज्यांनी या स्पर्धा यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली रात्रंदिवस, त्या सर्वांचे आयोजन समितीतर्फे खूप खूप आभार मानतो. आमचे मार्गदर्शक गुरु श्री संजय पाटील सर हे या स्पर्धेत उपस्थित राहू शकलेले नाही, थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे त्यांच्यातर्फेही सर्वांचे खूप खूप आभार आणि सर्व विजेत्यांना संजय पाटील सरांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि जे हारलेले आहेत त्यांनी पुढच्या वर्षी जास्त मेहनत करून आपल्याला खेळायचं, चांगलं खेळायचं प्रदर्शन करायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेतून जे महाराष्ट्र संघ निवडला गेलेला आहे तो पाँडिचेरी येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. या सोहळ्यास अमर खराटे, शरद गव्हार, अनिल माकडे, गणेश गायधणी, शरद देवळे, जगदीश देशमुख, विक्रम पाटील, अभिजित देशमुख, रोहन अडांगळे, अनिकेत देशमुख उपस्थित होते. नंदकिशोर खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिनिधी मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.